नमस्कार, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण लग्न समारंभामध्ये किंवा पंक्तीमध्ये बनवली जाणारी बटाट्याची भाजी आचारी लोक कसे बनवतात हे आज आपण पाहणार आहोत. आणि याआधी आपण जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सोबतच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. तर येथे एका मोठ्या पातेल्यामध्ये 4 किलो तेल घेतलेलं आहे. ज्यावेळेस हे तेल गरम होईल त्यानंतर यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम तेजपत्ता घालायचा आहे. या तेजपत्त्यालाही चांगल्या प्रकारे परतून घेतल्या जाईल. यानंतर आता आपण येथे 200 ग्रॅम मोहरी घातलेली आहे. या मोहरीलाही चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. यानंतर आता आपण येथे 200 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत, यालाही आपण परतून घेणार आहोत. यानंतर यामध्ये 1 किलो सुका खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, यालाही आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यानंतर येथे 3 किलो कांद्याची पेस्ट घातलेली आहे. कांद्याची पेस्ट करून भाजीमध्ये घातल्यामुळे याचा चांगला स्वाद येतो आणि आपल्याला भाजीमध्ये कांदासुद्धा दिसत नाही. तर यालाही आता चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. हा कांदा आता चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. यानंतर आपल्याला येथे साधारण 2 किलोच्या जवळपास अद्रक आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे. तर या 2 किलो अद्रक लसण पेस्टमध्ये आपण 1 किलो अद्रक आणि 1 किलो लसण घेतलेली आहे. तर या पेस्टलासुद्धा आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. यानंतर आपण येथे 1 जोडी कोथिंबीर घातलेली आहे, तसेच त्यानंतर 1 जोडी कढीपत्त्याची सुद्धा घातलेली आहे. आता याला चांगल्या प्रकारे परतून घेतल्या जाईल. आणि यानंतर यामध्ये चवीसाठी 1 किलो मीठ घातलेलं आहे. यालाही आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आणि आता आपल्याला यामध्ये घालण्यासाठी मसाले घ्यायचे होते, तर आपण येथे 500 ग्रॅम धने पावडर घेतलेला आहे, 200 ग्रॅम एव्हरेस्ट गरम मसाला आणि 200 ग्रॅम आंबारी मसाला घेतलेला आहे. त्यामध्येच येथे 100 ग्रॅम हळदसुद्धा घातलेली आहे. आणि आता आपण या फोडणीमध्ये 500 ग्रॅम लाल तिखट घातलेलं आहे. याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर यामध्ये आपण जे मसाले मिक्स करून घेतले होते ते येथे घातलेले आहेत. तर या सर्व मसाल्यांना आता चांगल्या प्रकारे परतून घेतल्या जाईल. यानंतर मसाले चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 5 किलो टोमॅटोची प्युरी घालायची आहे. ही टमाटो प्युरी घातल्यामुळे मसाले करपणारसुद्धा नाहीत. तर या मसाल्यांना यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये सुरुवातीला 1 बकेट पाणी घातलेलं आहे. आणि त्यानंतर हे मसाले आता चांगल्या प्रकारे शिजून घेतल्या जातील. या मसाल्यांना आता चांगलं तेल सुटलेलं आहे. यानंतर भाजीसाठी लागणारं पाणी यामध्ये घातलं जाणार आहे. तर साधारण यामध्ये 4 ते 5 बादली पाणी घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेले काबुली चणे आणि वाटाणे घेतलेलं आहे. याचं प्रमाण आपण येथे दोन्ही मिळून 3 किलो घेतलेलं आहे.
तर यामध्ये काबुली चण्याचं प्रमाण हे साधारण 2 किलोच्या जवळपास आहे आणि वाटाण्याचं प्रमाण हे 1 किलो आहे। आपण यामध्ये फक्त काबुली चणे सुद्धा घालू शकतो। तर आता याला चांगल्या प्रकारे शिजून घेतलं जाणार आहे। तर याला चांगली उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। माझ्या मागे आता आपण पाहू शकतो जे आपण बटाटे घेतलेले आहेत त्याला इथे धुवून घ्यायचं काम चालू आहे। तोपर्यंत मी इकडे ह्या भाजीला थोडंसं परतून घेत आहे। ते इथे साधारण 25 किलोच्या जवळपास बटाटे घेतलेले आहेत, त्यांना कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे बटाटे या फोडणीमध्ये घातले जातील। लग्न समारंभामध्ये बनवलं जाणारं वरण कशाप्रकारे बनवलं जातं याचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे, त्याची लिंक मी आपल्याला वरती आय बटनवरती दिलेली आहे। तर आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्या जाईल। आणि या भाजीमध्ये परत गरजेनुसार पाणी घातल्या गेलेलं आहे आणि राहिलेले बटाटे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत। तर आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेण्यात आलेला आहे। तर या भाजीला आता छान तवंगा आलेला आहे। ही भाजी टेस्टलाही आता तेवढीच चांगली होणार आहे। तर याला आता चांगली उकळी फुटायला लागलेली आहे। यानंतर याला चेक केलं जाईल भाजी शिजली का नाही। तर याला आणखीन साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी शिजून घेतल्या जाईल। ही भाजी आता शिजलेली आहे, यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये साधारण 1 ते 1.5 जुडी कोथिंबीर घातलेली आहे आणि यानंतर ही ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी यामध्ये 1 किलो भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर अशा प्रकारे आपली लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।